नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये। वर्गाचं नाव कायझेन अड्डा। याच्या अगोदर दोन व्हिडिओ आपण वेळ, वेग आणि अंतर रेल्वेच्या गणिताच्या संदर्भामध्ये पाहिलेले होते। आजच्या तासामध्ये त्याच्यातलेच थोडेसे पुढचे ॲडव्हान्स उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला विनंती, हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। चला आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करू। हा आजचा आपला पहिला प्रश्न। यापूर्वी विनंती आहे, ज्यांनी आपली याच्या अगोदरचे या घटकावरचे दोन व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी अगोदर ते व्हिडिओ पहा आणि नंतर या व्हिडिओकडे या। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी जर ताशी 80 किलोमीटर वेगाने गेली तर 48 मिनिटे लवकर पोहोचते, तर त्या गाडीला कापावयाचे निर्धारित अंतर किती? अशा आशयाचा एक प्रश्न मागच्या लेक्चरला आपला झालेला होता। पुन्हा एकदा लक्ष द्या, ज्या वेळेस एकाच गाडीचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड दिलेले असतील त्यावेळेस त्या दोन वेगांचा लसावी एवढं निर्धारित अंतर मानायचं असतं। गाडीचा रोजचा रेग्युलर जो वेग आहे तो आहे 60 किलोमीटर। आज तीच गाडी 80 किलोमीटर वेगाने गेलेली आहे आणि त्यामुळे ती 48 मिनिटं लवकर पोहोचलेली आहे। गाडीचा रोजचा वेग आहे 60, आजचा गाडीचा वेग आहे 80, 80 आणि 60 या दोघांचा लसाव येतो 240। समजा निर्धारित अंतर 240 किलोमीटर। गाडी रोज 60 वेगाने जाते, मग 240 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तिला रोज 6 24 4 तास लागतात। आज गाडी 80 वेगाने गेलेली आहे, मग तेवढंच अंतर कापण्यासाठी गाडीला 3 तास लागतील। रोज तिला 4 तास लागतात, आज तिला 3 तास लागतील। या ठिकाणी एका तासाचा फरक पडतो, एक तास म्हणजे 60 मिनिट। हा 60 मिनिटाचा फरक कधी पडलेला आहे? ज्यावेळेस आपण निर्धारित अंतर मानलं 240 त्यावेळी। म्हणून 240 किलोमीटर जर अंतर असे तर वेळेमध्ये 60 मिनिटाचा फरक पडेल। आपल्याकडं 48 मिनिटाचा फरक पडलेला आहे। 240 किलोमीटरला 60 मिनिटाचा फरक पडतो तर किती किलोमीटरला 48 मिनिटाचा फरक पडेल? तिरकस गुणाकार करा, गणिताचं उत्तर भेटेल। आपलं गणित या ठिकाणी संपलेलं आहे। 48 × 240 / 60 = 24 आणि 48 × 192। म्हणजे त्या गाडीला कापायचं निर्धारित अंतर जे आहे ते निर्धारित अंतर आहे 192 किलोमीटर। चला पुढच्या उदाहरणाकडे। त्याच आशयाचं दुसरं उदाहरण आहे, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी निम्म्या वेगाने गेल्यामुळे 1.5 तास उशिरा पोहोचली असेल तर गाडीने कापलेले एकूण अंतर किती? गाडीचा नियमित वेग जो आहे तो आहे 80 किलोमीटर। आज गाडी निम्म्याच वेगाने धावते आहे, याचा अर्थ 40 किलोमीटरच्या वेगाने ती धावते आहे। 80 आणि 40 या दोघांचा लसाव येतो 80, म्हणून कापलेलं अंतर 80 किलोमीटर। समजा अंतर 80 किलोमीटर। हे 80 किलोमीटर अंतर रोज 80 वेगाने जाण्यासाठी गाडीला लागतो 1 तास। आज वेग निम्मा केल्यामुळे हेच अंतर कापण्यासाठी गाडीला लागणार वेळ 2 तास। या ठिकाणी एका तासाचा फरक पडला, 1 तास म्हणजे 60 मिनिट। हा 60 मिनिटाचा फरक कधी पडला? ज्या वेळेस आपण अंतर 80 किलोमीटर मानलेला आहे त्यावेळेस 60 मिनिटाचा फरक पडला। आपल्याला उदाहरणात दिलेला आहे 1.5 तास गाडी उशिरा पोहोचलेली आहे, 1.5 तास म्हणजे 90 मिनिट। मग जर 80 किलोमीटर अंतर असेल तर 60 मिनिटं उशीर होतो, मग किती किलोमीटर अंतर असल्यावर 90 मिनिटं उशीर होईल? तिरकस गुणाकार करा, गणिताचं उत्तर भेटून जाईल। 90 × 80 / 60 15 × 90 15 × 8 = 120 किलोमीटर।
गाडीला कापायचं अंतर जे आहे ते अंतर आहे 120 किलोमीटर। चला पुढच्या प्रश्नाकडे। समोर पहा मित्रांनो, त्याच प्रकारचा पण त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा असा असणारा प्रश्न आहे। हा प्रश्न असाच्या असा 2-3 वेळा वेगवेगळ्या परीक्षांना येऊन गेलेला आहे। काही काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तरच पाठ करून टाकलेलं आहे। हा प्रश्न एकदा सोडून देतो, समोर लक्ष द्या। ए गावाहून बी गावाला जाताना ताशी 60 किलोमीटर वेगाने तर परत येताना ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर एकूण प्रवासातील सरासरी वेग किती? समोर लक्ष द्या। या ठिकाणी जाताना गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने गेली आणि येताना गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने, 100/2=50 असं उत्तर असेल अशी कदाचित आपली अपेक्षा असेल आणि पर्याय क्रमांक 1 50 असेल, परंतु या प्रश्नाचं उत्तर 50 नाही हे सुरुवातीला लक्षात घ्या। आता आपण प्रश्न सोडवू। ए गावाहून बी गावाला जातानाचा गाडीचा वेग जो आहे तो आहे 60 किलोमीटर, परत येताना गाडी 40 वेगाने येते, 60 आणि 40 या दोघांचा लसावी आहे 120। मग समजा ए आणि बी गावातील अंतर जे आहे ते 120 किलोमीटर, हे 120 किलोमीटर अंतर आहे। गाडी जाताना 60 वेगाने गेली, 120/60=2 तास लागले। गाडी बी गावावरून ए गावाला परत येणार आहे, गावातलं अंतर बदलायचं काही कारण नाही, अंतर जाताना 120 किलोमीटर होतं, येतानाही 120 किलोमीटर असणार आहे। हे 120 किलोमीटर अंतर, येताना 40 वेगाने गाडी आलेली आहे, त्याच्यामुळे येताना गाडीला लागले 3 तास। आता या ठिकाणी लक्ष द्या, गाडीने जाताना 120 आणि येताना 120 असा एकूण 240 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि हे 240 किलोमीटर अंतर कापण्यासाठी गाडीला एकूण लागलेला वेळ जो आहे हे 2 तास + 3 तास एकूण 5 तास लागलेले आहेत। म्हणजेच गाडीने एकूण 5 तासात 240 किलोमीटर अंतर कापलेलं आहे। सरासरी वेग काढायचा असेल तर 240 ला 5 ने भागा, तुम्हाला उत्तर भेटेल। सरासरी वेग = 240/5=48 किलोमीटर। संपूर्ण प्रवासातला गाडीचा सरासरी वेग जो आहे तो आहे 48 किलोमीटर। हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक शॉर्टकट आहे, तुम्हाला सांगतो, समोर लक्ष द्या। 2xy/x + y हा शॉर्टकट आहे। x हा जातानाचा वेग आहे, y हा येतानाचा वेग आहे। 2 × 60 × 40 / 60 + 40=100 किलोमीटर। हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 6 × 24 आणि 24 × 2 = 48। गाडीचा सरासरी वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास। दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा। मागचे 2 व्हिडिओ पाहिलेले असतील तर हे प्रश्न तुम्हाला सोपे वाटत असतील। चला पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या उदाहरणाकडे लक्ष द्या। 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर/आवर या वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा ताशी वेग किती? समोर लक्ष द्या, या उदाहरणामध्ये रेल्वे आणि व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, याचा अर्थ एकमेकांच्या दिशेने येत आहेत हे लक्षात घ्या। ज्या वेळेस रेल्वे आणि व्यक्ती एकमेकांच्या दिशेने येतील त्यावेळेस त्यांच्या वेगाची बेरीज होईल, लक्षात घ्या। आपल्याला या ठिकाणी रेल्वेचा वेग काढायचा आहे तो माहिती नाही, तो वेग आपण समजू 1 किलोमीटर, त्या व्यक्तीचा वेग आहे 10 किलोमीटर, मग दोघांच्या वेगाची बेरीज किती होईल? 10 + x ही त्या दोघांच्या वेगाची बेरीज आहे आणि या वेगाने त्या व्यक्तीने आणि रेल्वेने दोघांनी मिळून किती अंतर कापलंय?
रेल्वेच्या लांबी इतकं अंतर कापलंय, लक्षात घ्या 200 मीटर. जर या ठिकाणी दोन रेल्वे असत्या तर दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज झाली असती, पण या ठिकाणी एक रेल्वे आहे आणि एक चालणारी व्यक्ती आहे, व्यक्तीला लांबी नसते, म्हणून फक्त एकाच रेल्वेची लांबी या ठिकाणी गृहीत धरावी लागेल. या रेल्वेची लांबी आहे 200 मीटर, याचा अर्थ रेल्वे आणि व्यक्ती दोघांनी मिळून कापलेलं अंतर आहे 200 मीटर. आणि हे 200 मीटर अंतर जे कापलेलं आहे ते त्यांनी फक्त 18 सेकंदामध्ये कापलेलं आहे. मग जर 18 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर कापलं असेल तर 3600 सेकंदामध्ये किती अंतर कापलं असेल? आणि जे अंतर कापलं असेल तो असेल रेल्वे आणि व्यक्ती दोघांचा मिळून वेग 3600 × 200 / 18. 18 × 1 = 18, 18 × 2 = 36. 200 × 200 = 40,000. 40,000 मीटर म्हणजेच 40 किलोमीटर. लक्षात घ्या, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. 40 किलोमीटर हा जो वेग आहे, हा वेग रेल्वेचा वेग अधिक त्या व्यक्तीचा वेग, म्हणजे 40 किलोमीटर काय आहे? 10 + x. 10 + x = 40 हा वेग आहे. म्हणून एक्स ची किंमत जी आहे 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील, वजा होतील. 40 + 10 = 30 किलोमीटर/आवर. त्या रेल्वेचा जो ताशी वेग असेल तो असेल 30 किलोमीटर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही घटकावरचे कितीही प्रश्न घेतले तरी तो घटक कधीच पूर्ण होत नसतो. तसंच या घटकावरचे आणखी काठिण्य पातळी असणारे काही प्रश्न आहेत. नावेचे आणि प्रवाहाचेही काही उदाहरणं आहेत, तेही उदाहरणं घेणं बाकी आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेत जाऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. आपल्या जितक्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत नमस्कार.